सावकाश काय वेलची का नाही मी काही नाही हे बघ खरंच सीरे बोक्या म्हणू नकोस ग बस ग म्हणू मला वाटतं माझ्या अत्तराच्या वासानच झालं असणार नाही नाही तळणाच्या वासाने झालं असेल आमच्याकडे पुऱ्या तळतायत ना हो का तू फक्त सांग ह आणू काही नकोस आई आणते की मग जा की दूध हा आधी पुऱ्या मग दूध बर आणते काय निघतोय मला उशीर होतोय हे मालूम मी निघतो तुम्ही हा मी सगळी अत्तरांना कपाटात आत ठेवून देते हिचं जरा आतीच आहे ग हो अग तू चहा गाळणार सगळी तू का उभा वासामुळे झालंय तिला पुऱ्या आणते काय नंतर पाठवून पुऱ्या नंतर मालू येतो का पुऱ्या पडल्या मग सगळे जमणार आहेत माझ्याकडे आज खेळायचे मित्र पत्ते खेळायचे हुल्लडबाजी करायची हे पण आहे येतोयस तू आज चर्चा करायची वादविवाद करायचे तू तर पाहिजेसच अरे टेणे हल्ली मालूची तब्येत फारशी बरी नसते रे का रे काय झालं वेलची वेलचीचा वास तिच्या नाकात गेलाय जातच नाहीये 15 दिवस झाले आणि उलटे तर केवढे होतात तिला अरे बापरे डॉक्टरांकडे नेईन म्हणतो हे बघ डॉक्टरांकडे जा पण नंतर माझ्याकडे नक्की ये बघतो वगैरे नाही दिग्या पांड्या नंद्या सगळे जण येणार आहेत म्हणजे काय आणि देशावर चर्चा होणार आहे मग तर मी येतोच आणि तू आल्याशिवाय मी काही तीर्थ उघडणार नाही प्रश्न तीर्थाचा नाही प्रश्न देशाचा आहे देशासाठी केव्हा आहे तीर्थ काय झालं नाही झालं काही फरक पडत नाही पण ये नक्की अरे माफ करा वहिनी मालू अगं काय झालं काय बरं झालं बाबा आलास अगं नळी काय झालं अरे चक्कर येऊन पडली अगं अशी कशी काय माहित असा ना धापकन आवाज आला मला वाटलं भांड पडलं अगं बघते तर काय ही पडलेली नशीब ग नानी मी ते झोपलेलं अंथरूण उचललं नाहीतर काय कपाळ मोक्षच झाला असता ती घरातली सगळी वेलची काढली का बाहेर हो सगळी फेकून दिली मी तर सगळी अत्तर पण कपाटात बंद करून ठेवली आहे डॉक्टर काय तिच्या नाकात वेलचीचा वास अडकलाय एखादा पंप लावून असा बाहेर नाही काढता येणार वास हे कोण माझा मुलगा आहे माझा भाऊ ह्यांचे कोण मी नवराईचा डॉक्टर काय झालंय आमच्या मालूला वेलचीचा वास घेतल्यापासून सारख्या उलट्या होत आहेत थांबतच नाहीयेत ह्याला म्हणायचं तरी काय तोंड गोड करा कुणाच सगळ्यांच म्हणजे घरात नवीन पाहुणा येणार आहे अरे बापरे बंडीना साड्यांचे फोटो पाठवलेत ना का तुला मला बघायचे आहेत आता नानी मला खूप उशीर झालाय मी निघते अगं असं काय करते माझा काय भरोसा मी आता आहे नंतर नाही नानी आणि पटकन माझा जीव गेला तर बोर करू नको लवकर बघायचं बघू बघू अशा अरे वा किती छान कमाल झाली माझ्या फोन मध्ये हे असं काय येत नाही अगं ते व्हॉट्सअप आहे ना म्हणून मला पाहिजे अगं ते ऍप आहे ते तुझ्या फोन मध्ये नाहीये तरी पण मला पाहिजे नानी त्यासाठी तसा फोन लागतो ते नाहीये तुझ्याकडे चल मी निघते आईला सांग मी गेले बाय अगं खूप लेट झालाय बाय असं असं काय सारखं असं मजा आहे कुष्मी आज लवकर कशी आलीस मग जाऊ का परत जा म्हटलं तुला हा उलट उत्तर देऊ नको मला सरळ प्रश्न विचारा की मग तुम्ही इकडे मला लय काम आहे मला पण काम आहे तुझ्याकडे इकडे काय तुझ्याकडे ते हे आहे का हे वॉशपॉट आहे का वॉशपॉट काय वॉशपॉट आहे का वॉशपॉट हा वॉशपॉट हा व्हॉट्सअप हाय की तेच ते आहे बघा
माझ्या पोरीचा फोटो लावलाय मी. माझ्या फोन मध्ये नाही आहे. तुमच्या फोन मध्ये नाही येणार का? माझ्या फोनला काय धाड भरले? अजून आलाय तो फोन. नाही, तो फोन इकून टाका तुम्ही. गावढाल कुठची? बावळा टेक नंबरची? तर मी पण जुनी झाले, मला विकून टाकणार काय तो? कोण घेणार आहे तुम्हाला इकत? फलटी आहे नुसती. मला म्हणती मला कोण असं करायचं की चालू होत. वा नानी, मी व्यायाम माझ्यासाठी नाही तुझ्यासाठी करतो. माझ्यासाठी म्हणजे? मग तू इतकी भांडी फेकून मारतेस मला, त्यापासून बचाव म्हणून व्यायाम करायला नको? बस अगं, माझं इकडे चित्त विचलित होत आहे. काय चित्त विचलित होत नाही? ती बघ कोण ग तिकडं? नाही इकडे बघ. हा कशी एकाग्र चित्तानं ओकार्या काढते बघ. नानी, ती ओकार्या काढत नाही, तिला उलट्या होत आहेत. म्हणजे होत आहेत. आता उलट्या होणे आणि व्यायाम करणे ह्यात काही मुळात फरक आहे की नाही नानी? हो, तरी सुद्धा हा रेडिओ बंद होणार नाही. ए नानी, तू खूप हट्टीपणा करतेस ग. अरे मला काही विरंगुळा आहे का? मला सांग, गाणी ऐकल्यामुळे तेवढाच माझा वेळ जातो. तुला मारून मारून माझे हात दुखतात. नानी, मला मारणं हा तुझा विरंगुळ आहे. मग अरे नानी, मी काय म्हणतो, गाणी कुठे ऐकू येत आहेत? रेडिओवर. अगं, गाणी ऐकू कुठे येत आहेत? रेडिओवर. अगं, येतात कुठे ऐकू गाणी? रेडिओवर. अगं, काही म्हटलं तरी तेच होत. शी बाबा. अगं, म्हणजे कुठे काय ऐकू येत आहे? ते करतोय तो फक्त गोंगाट नुसता. अरे पण मग मी काय करू? मी काय म्हणतो? काय? अगं नानी, जुना झालाय तो रेडिओ. तुझ्या वडिलांची आठवण आहे ती? वडिलांची आठवण चालत नाही तो. तो कसा चालणार? तो काय माणूस आहे का? नानी, तू भांडी फेकून मार, मी काही म्हणणार नाही. पण असं का बोलतेस? अगं नाही चालत तो. तेच म्हणते, तो माणूस आहे का? अगं नानी, नुसता गोंगाट घालतो बावळात. अगं मी काय म्हणतो, तो चांगला आणून देतो ना तुला, असा छानसा नवीनसा, एकदम छान छान मिळतात बाजारात. म्हणजे तुझी वडिलांची आठवण विकत आणणार आहेस तू? अगं असं नाही, माझ्या वडिलांनी सुद्धा तो फेकलाच असतात. थोमाड बोडीन तुझा, खबरदार माझ्या रेडिओला वाटेल ते बोलशील तर. हे बघ नानी, जुनाच झाला तो. तरी सुद्धा हा रेडिओ कुठेही जाणार नाही. नानी, हे आती होत आहे. आती होत आहे, मी तुझ्यासाठी दुसरं नवीन आणतो. माझ्या रेडिओला स्पर्धा नकोय. अगं पण स्पर्धेचं कोण काय म्हणतंय? मी तुला म्हणतोय हे आती होतोय, हा आपल्याला नको. अरे वा, मी पण जुनी झाले, मला पण फेकून देशील तू? एवढ्याला जाईल असा विचार तरी येईल का माझ्या मनात? वा ग, चहा आणू का? होत नरड्यात. तुमच्या काय काय बोल, तुमच्या चहाच काय? दे घोटभर. अहो काय ग, मी चहा केलाय, तुम्ही गाळून घ्याल का? मला चहाच्या वासाने मळमळत. काय करावं आता? जा चहा घेऊन ये. अरे आईची सेवा करावी, पुण्य लागेल तुला. श्रावण बाळ आठव. त्याला आठवायचं तू? सगळं त्यानेच घोळ केलंय. त्याला कावड घेऊन जायला सवड होती, आम्हाला आहे का सवड? तुम्हाला आवड नाही? खूप आई काय झालं? बोलतच नाही. काय कारटय? कधी काढू फोटो? बरोबर आहे, मालू या. हा हा, अँगल बरोबर आहे. काढ काढ काढ. झालं का आता? हा म्हणजे मी जाऊ का माझ्या कामाला? कामाला म्हणजे काय? हे कामच आहे तुझं, पती धर्म आहे तुझा. हो बर. अळू अडकाल परत? नाही काय अडकत बिडकत नाही, पोलावी शरीर सोन्यासारखं मन आहे माझं. बघा अडकला काय परत? हा नानी, सकाळी सकाळी काय कसा पुतळ्यासारखा बघतोय बघ. नाही तुझा आवाज आयला की धडकी भरते मला. तुझ्याकडे वॉसपॉट आहे का? काय तू खोटं का बोललास? अगं नानी, खरंच कुसुमला पैसे दिले होते त्याच्याबद्दल नाही, वॉटस्पॉट बद्दल. वॉटस्पॉटच काय? ते कोणालाही देतात. कोणी सांगितलं तुला? दिलू बाळानी.